परदेश इतिहासात आणि जनसामान्यात मंगळवेढा ओळखलं जातं श्री संत दामाजी पंतांमुळे. आणि या ठिकाणी महाराष्ट्राचा सन्मानाचा फेटा आणि या ठिकाणी विना देऊ सर्व सांप्रदायिक पद्धतीनं हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय आमदार सचिन कल्याण शेट्टी, सन्माननीय आमदार राम सातपुते, सन्माननीय आमदार राजाभाऊ राऊत, आमचे शहाजी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, सन्माननीय बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत, तसेच या ठिकाणी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब मंचावरती आहेत, त्यांचे या ठिकाणी स्वागत. या ठिकाणी सन्माननीय सुभाष बापू देशमुख यांचे मंचावरती स्वागत स्वागत स्वागत. महाराष्ट्राचा सन्मानाची पगडी बांधताय सोहम फेटे महेश दादा माने हे कलाकार, या ठिकाणी फेटा बांधून मंत्री महोदयांना या ठिकाणी सन्मानित करतायत. सन्माननीय आमदार समाधान दादा अवतरे यांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. पवित्र तुळशी माळ देऊ पांडुरंगाचा प्रिय तुळशी हार घालून वारकरी संप्रदायाची अनमोल असणारी पांढरी शुभ्राची टोपी घालून देवेंद्रजींचा सन्मान आपल्या सर्वांच्या वतीने या कार्यक्रमाच्या निमित्ताने होतो आहे. ज्या माणसानं महाराष्ट्र राज्याच्या समाजकारण आणि राजकारणामध्ये ईर्ष्याचं द्वेषाचं राजकारण न करता सर्वसामान्य जनतेचं हित जपलं असे सन्माननीय देवाभाऊ या ठिकाणी सन्मानित होत आहेत. आपल्या सर्वांना एकदा विनंती आहे की आपण या ठिकाणी देवाभाऊंचं स्वागत करूया. विठुरायाची मूर्ती देऊन अरे वारकऱ्या तुले नाही उन्हा वारा धंडी पुंडलिक हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की. सन्माननीय चेतनसिंह केदारदादा यांचेही मंचावरती आम्ही स्वागत करतोय. यानंतर भारतीय जनता पार्टी मंगळा तालुका अध्यक्ष सन्माननीय अंबादाजी कुलकर्णी साहेब यांच्या वतीने देवाभाऊंना सन्मानित करण्यात येत आहे. सन्माननीय माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सन्मान श्री अंबादास कुलकर्णी यांनी करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतोय. अंबादास कुलकर्णी यांना विनंती आहे की आपण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सन्मान करावा. नाईक निंबाळकर साहेबांना विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सन्मान अंबादास कुलकर्णी यांना विनंती आहे आपण साहेबांचा सन्मान करावा. माढा लोकसभा मतदार संघाचे परमनंट खासदार सन्माननीय रणजित दादा या ठिकाणी सन्मानित होत आहेत. एक जीत से कोई. अंबादास कुलकर्णी यांना विनंती आहे आपण नाईक निंबाळकर साहेबांचा सन्मान करा. यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री सन्माननीय आमदार सुभाष बापू देशमुख यांना सन्मानित केलं जात आहे. सन्माननीय उपसभापती विजयसिंह दादा देशमुख आपल्यास विनंती आहे की बापूंना आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करावं. महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री सन्माननीय सुभाष बापू देशमुख यांना विनंती आहे. रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेबांचा सन्मान आपण करावा. वेळेअभावी सगळ्यांचे सत्कार तुम्ही करत राहा, भाषण चालू होईल, साहेबांची फ्लाईट आहे. चालेल. आज मंगळवेढ्याच्या जनतेच्या मस्तकावर असलेला पिढ्यान पिढ्याचा दुष्काळाचा कलंक पुसणाऱ्या 24 गावच्या उपसा सिंचन योजनेचा तसेच पंढरपूर तालुक्यातील माझ्या तरुण युवक सहकाऱ्यांच्या हाताला काम देणाऱ्या MIDC चा आणि या ठिकाणी जो ऐतिहासिक प्रश्न या मंगळवेढा तालुक्याचा होता तो म्हणजे तांबदर्डी बंधारा असेल किंवा कर्जाळ कात्राळ गुलजंती निंबोनी नंदेश्वर गोनेवाडी लेंडवे चिंचाळे आणि 40 दोंडा या रस्त्याच्या आज मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जमलेल्या माझ्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तमाम बंधू भगिनी
आणि माझ्या युवक सहकार्यानो, आज हा जो ऐतिहासिक क्षण आहे, हा ऐतिहासिक क्षण ज्यांच्यामुळे होतोय त्यांच्या साक्षीने आज हा जो ऐतिहासिक क्षण होतोय ते म्हणजे या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. या ठिकाणी उपस्थित आमदार आमचे ज्येष्ठ माजी मंत्री सुभाष बापू, सचिनदादा कल्याण शेट्टी, या ठिकाणी दीपक कपूर साहेब आहेत, तर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक राजाभाऊ राऊत आहेत, रामभाऊजी सातपुते आहेत, आमचे पवार साहेब सर्व वेळेअभावी मी नाव थोडस क्षमा मागतो, सगळ्यांचे व्यासपीठावरचे सर्व मान्यवर समोर उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार बंधूंनो, आपल्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. आणि आज पंढरपूर मंगळवाड्यामध्ये आज आपला सगळ्यातलं पवित्र स्थान म्हणजे दसरा दिवाळी आहे, तसा हा ऐतिहासिक क्षण दिवाळी दसरा जसा सणाचा आहे, तसा हा सण म्हणजे आजचा दिवस हा ऐतिहासिक क्षण आणि त्याचे भागीदार त्याचे सहभागी आज तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वजण या ठिकाणी आहेत. खरं म्हणजे 24 गावच्या उपसा सिंचनचा प्रश्न आहे, आज तो मार्गी लागला आणि त्या ठिकाणी या कार्याचा शुभारंभ होतोय. पंढरपूरच्या MIDC ची स्थापना आजपासून या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण होईल, त्या ठिकाणी प्लॉटिंग सुद्धा करून लवकरात लवकर त्या सर्व युवकांना उद्योजकांना देण्याचं काम सुद्धा त्वरित होईल. शिवाय तांबर्डी बंधारा हा येणाऱ्या 2-4 दिवसातच त्याचंही त्या ठिकाणी आज भूमिपूजन तर झालेलंच आहे, त्या ठिकाणी प्रत्यक्षात 2-3 दिवसात त्याचंही काम चालू होणार आहे. जो रस्ता आहे त्या रस्त्याचं सुद्धा काम तात्काळ चालू होत आहे. खरं म्हणजे साहेब, मी प्रथम आपलं सगळ्यांच्या या जनतेच्या वतीनं मनापासून आभार मानतो की वारीच्या वेळेला आल्यानंतर साहेब आमच्या मराठा समाजाला त्या ठिकाणी मराठा भवन देण्याचं आपण कबूल केलं होतं आणि मराठा भवन देऊन अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचं एक उपकेंद्र द्यायचं हेही तुम्ही कबूल केलं होतं. आज त्या ठिकाणी अण्णासाहेब साठे विकास महामंडळ आणि या ठिकाणी मराठा भवन सुद्धा परवाच मुख्यमंत्री महोदयाने त्याचा नारळ फोडून त्या ठिकाणी त्याचे या येणाऱ्या काही दिवसात मराठा भवन सुद्धा स्थापन होत आहे. आज दुसरी गोष्ट म्हणजे साहेबांनी आज या ठिकाणी मेहतर समाज असेल यांना हक्काचं घर देण्याचं असेल, शिवाय पोलीस पाटील, कोतवाल संघटना, अंगणवाडी सेविका या सगळ्यासाठी मानधनामध्ये वाढ करण्याचं साहेब भाऊ आपण जे केलं त्याबद्दल तमाम पंढरपूर मंगळा जनतेच्या वतीनं मी आपलं मनापासून आभार मानतो. शिवाय मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा व गोमाता राज्याला राज्यमाता दर्जा दिल्याबद्दल आपलं विशेष अभिनंदन करतो. भाऊ, या निमित्तानं या मतदारसंघात गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी या मतदारसंघातील लोकांनी सगळ्यांनी आशीर्वाद दिल्यामुळं इथलं लोकप्रतिनिधित्व करायचं संधी मला मिळाली आणि त्या ठिकाणी रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल, आरोग्य असेल, रोजगार असेल, शिक्षण असेल, या सहाही गोष्टीवरती सहाही क्षेत्रामध्ये आज त्या ठिकाणी चांगल्या भरीव पद्धतीचं काम मी करू शकलो. भाऊ, रस्त्याच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं, भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वामध्ये गडकरी साहेबांनी पंढरपूर मंगळवाड्याला जवळजवळ 8 हायवेचं जाळं या ठिकाणी विणलं गेलंय आणि या 8 हायवेच्या जाळ्यामध्ये या ठिकाणी आज सगळ्या बाजूने मोठमोठे रस्ते या दोन्ही तालुक्याला या निमित्तानं झालेले आहेत. खरं म्हणजे हे रस्ते झाले, परंतु माझ्या ग्रामीण भागातले बांधा बांधावर जाणारे रस्ते हे कमी पडत होते. भाऊ, आपण या मतदारसंघासाठी 25-15 मधून जवळजवळ 30-40 कोटीचा निधी दिला आणि त्यामुळं 5 लाख असेल, 10 लाख असेल, 15 लाख असेल त्या ठिकाणी या नॉन प्लॅनच्या आणि पानन रस्त्यावर आपण काम करू शकलो. भाऊ, मला आपल्याला आनंदाने सांगावं असं वाटतं, मी कालच पंढरपूर तालुक्यामध्ये शिरगाव या ठिकाणी गेलो होतो. त्या शिरगावमध्ये गेल्यानंतर, शिरगाव छोटं गाव आहे भाऊ, त्या गावात गेल्यानंतर त्यांनी मला बोलवलं, मला म्हणले आम्ही दादा तुम्हाला काही मतं दिली नाहीत, पण आमच्याकडे चहा प्यायला या.
मी चहा प्यायला त्या ठिकाणी गेलो भाऊ, आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांची व्यथा सांगितली. दादा तुम्ही आमच्याकडे 10 लाख रुपये फक्त रस्त्याला टाकलेले आहेत, या 25-15 रस्त्याला, पण या 10 लाखाचं त्यांनी सांगितली त्यांची व्यथा भाऊ, की या ठिकाणी आमच्या शेतात. मी म्हणलं शेतात काय करताय, ती म्हणले दादा डाळिंब करतोय, परंतु डाळिंबाची अवस्था अशी की शेतातून डाळिंब काढायचं, बैलगाडीत टाकायचं, आणि बैलगाडीत टाकून त्या कॅनल पर्यंत न्यायचं, परत त्या 3-चाकी टमटम मध्ये टाकायचं, टमटम मधून त्या ठिकाणी मुख्य रस्त्यापर्यंत जायचं, आणि त्यामध्ये तो माल शेती तो माल आयशर मध्ये टाकायचा. असं 3 वेळा त्यांना चढ उतार करावा लागायचा. परंतु भाऊ आपण 10 लाखाचा रस्ता दिला, खूप मोठा दिला असं नाही आहे, पण 10 लाखाच्या रस्त्यामुळं आज आयशर टेम्पो त्यांच्या शेताजवळ येतोय, आणि शेतातून माल त्या ठिकाणी तो आयशर मध्ये जातोय, तो डायरेक्ट मार्केटला जातोय भाऊ. आज अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी आज भाऊ अजून एक उदाहरण सांगतो. शेतातच्या ठिकाणी ज्या एका ठिकाणी दुःखद घटना घडली होती, मी गेलो होतो तिथं, त्या ठिकाणी गेल्यानंतर सांगितलं अटॅक आला, पाऊस चालू होता, चिखल होता, त्यामुळे नेता आलं नाही, त्यामुळं मला त्या रस्त्याचं रस्त्याच्यामुळं आज त्या ठिकाणी त्यांना अटॅकमुळं नेता आलं नाही, आणि त्या ठिकाणी दुःखद घटना घडली होती. मी भेटायला गेल्यानंतर त्या ठिकाणी टेंडर नाही, काय नाही, परंतु त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी त्या रस्त्याचं काम पूर्ण करून त्या लोकांना त्या ठिकाणी दिलासा देण्याचं सुद्धा काम मी भाऊ केलं. आज विजेच्या बाबतीत जर बघितलं, या मतदारसंघामध्ये 9 सबस्टेशन आहेत, आणि 10-11 सबस्टेशनची क्षमता वाढवण्याचं काम या ठिकाणी आपण RDSS मधून केलेलं आहे, आणि RDSS मधून जवळजवळ 450 ते 500 DP व तसेच DPC मधून आपण जवळजवळ 200 DP मंजूर केलेले आहेत. आणि भाऊ आज या ठिकाणी मी एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो, या मतदारसंघासाठी पुढच्या 15 ते 20 वर्षासाठी या ठिकाणी एवढ्या RDSS मधून आणि DPC मधून केलेल्या कामाची नक्कीच येणाऱ्या काही दिवसात त्याची पोचपावती दिसल, आणि 15-20 वर्ष हे इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीने राहील भाऊ. आज विजेच्या बाबतीत जर बघितलं, भाऊ आपण परवा वीज बिल माफ केलं शेतकऱ्यांचं. माझ्या पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये भाऊ जवळजवळ 48,000 शेतकऱ्यांना याचा लाभ झाला, आणि 36 कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांचे वीज बिल या माफ झालेलं आहे भाऊ. 48,000 शेतकऱ्यांचं तुम्ही वीज बिल माझ्या मतदारसंघातलं माफ केलं, खरं म्हणजे भाऊ आज वीज बिलाच्या बाबतीत जर बघितलं, एखाद्या कुटुंब प्रमुख असतोय, पण त्या कुटुंब प्रमुखाला माहित असतंय भाऊ 4-4 लाख 3-3 लाख 5-2 लाख रुपये लाईट बिल होतं, पण कुटुंबातल्या सदस्यांना माहीत नव्हतं एवढं मोठं लाईट बिल आपल्या बोकांडी आहे, आणि त्याच्या चिंतेनं तो कुटुंब प्रमुख त्या ठिकाणी त्याची चिंता कायम त्याला ग्रासत होती, वाटत होतं आज ना उद्या कोणतरी या ठिकाणी जर भरावं लागलं तर माझं एकरभर एकूण त्या ठिकाणी त्याचं लाईट बिल भरावं लागत होतं. परंतु भाऊ आपलं मनापासून मी आभार मानतो की आज 48,000 शेतकऱ्याचं या ठिकाणी आपण वीज बिल माफ केलं, या तमाम शेतकऱ्याच्या वतीनं मी आपलं मनापासून आभार मानतो भाऊ. आज पाण्याविषयी सांगायचं म्हणलं भाऊ, 24 गावची ही उपसा सिंचन योजना, खरं म्हणजे या तालुक्यामध्ये मी पहिली पार्श्वभूमी थोडीशी सांगतोच भाऊ, या तालुक्याला भीमा नदीतून मान नदीतून आणि म्हैसाळची योजना शिवाय या ठिकाणी येणार आता उजनीचंच पाणी हे 24 गावचं उपसा सिंचन ह्या योजना मंगळवेढा तालुक्यासाठी कार्यरत आहेत भाऊ. पण या योजनेमध्ये म्हैसाळच्या योजनेला 1996 साली म्हैसाळ योजना स्थापन झाली, आणि 1996 साली त्या ठिकाणी मंगळवेढ्यातील 19 गावं घ्यायचं त्या ठिकाणी कबूल केलं, पण ही योजना कागदावरच होती. पण भाऊ आपण ज्या वेळेला या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाला त्यावेळेला केंद्र आणि राज्याकडून आपण जवळजवळ 13,000 कोटी रुपये त्या ठिकाणी देऊन म्हैसाळची आमची 19 गावं सुद्धा त्या ठिकाणी आपण पाणी दिलं भाऊ. खरं म्हणजे म्हैसाळच्या योजनेमध्ये खूप मोठं योगदान भाऊ आहे आपलं. तर आज या निमित्तानं म्हैसाळची योजना असेल,
आणि 24 घाटन झालंय त्याचं कामही चालू होऊन भाऊ मी आपल्याला अत्यंत नम्रपूर्वक सांगू इच्छितो की आज हा तालुका भूगोलाच्या पुस्तकामध्ये भाऊ भूगोलाच्या पुस्तकामध्ये मंगळवेढा तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून गणला जातो. पण मी आज आपल्याला सांगू इच्छितो भाऊ या माझ्या तमाम जनतेच्या वतीनं साक्षीने सांगू इच्छितो की येणाऱ्या काही दिवसामध्ये याच पुस्तकामध्ये हा तालुका शेतीमध्ये एक अग्रगण्य तालुका असला असेल असं या निमित्ताने मी आज सांगू इच्छितो. भाऊ माझा शेतकरी इथला कष्टाळू आहे, जमीन कसदार आहे आणि या कष्टाने आणि कसदाराने मी आपल्याला खात्रीने सांगतो द्राक्षे असेल, डाळिंब असेल, चिकू असेल, पेरू असेल, ऊस असेल या पिकाचं सुद्धा या ठिकाणी पीक या जमिनीवरती आज घेईल आणि शेतकऱ्याचा कुटुंबाचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं खरं म्हणजे भाऊ खूप प्रत्येक शेत मंगळवेढा तालुका होता. भाऊ आपल्याला सांगायचं म्हणजे या तालुक्याची व्यथा आज आपण बघताय थोडीशी हिरवळ दिसतीये परंतु ही हिरवळ नाहीये भाऊ, ही कुसळा येते, बरोबर आहे का भाऊ? ही वाळल्यानंतर इथं पीक येत नाही. या ठिकाणी या जमिनीला फक्त आता पाण्याची गरज होती आणि आज तुम्ही आम्हाला पाणी दिलंय भाऊ, नक्कीच तुमचं ऋण ह्या तालुका कधीही विसरणार नाही एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो भाऊ. आणि आज भाऊ खरं म्हणजे तामदर्डी बंधाऱ्याच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तामदर्डी बंधाऱ्याच्या मध्ये म्हणजे माचनूरचा बंधारा आणि आर्ळी बंधारा 19 किलोमीटरचं अंतर होतं. मी वारंवार आपल्याकडे सांगत होतो भाऊ असं केलं पाहिजे कारण आपण या अधिकाऱ्यांच्याकडे पाठवलं, अधिकाऱ्यांनी मला सांगितलं हे कुठल्या नियमात बसत नाही, ह्या बंधारा भीमा नदीच्या कारण कर्नाटक महाराष्ट्र याचा लवाद आहे त्याचं सगळं व्हायला पाहिजे त्यामुळं हा बंधारा कुठं बसत नाही, कुठल्या नियमात बसवायचं काय करायचं हा विषय बरेच दिवस चालला. पण भाऊ शेवटचा फोन ज्या दिवशी आपला केला त्यावेळेला मला बरेच आमदार मित्र माझे होते त्यांनी मला सांगितलं होतं नदीत कुठं बंधारा होतो का काय अशी माझी चेष्टा केली होती आणि ज्या वेळेला बंधारा झाला भाऊ त्या ठिकाणी सगळ्यांनी माझं या ठिकाणी कौतुक केलं की भीमा नदीमध्ये खरं म्हणजे बंधारा होणं शक्य नव्हतं. परंतु हा बंधारा भाऊ फक्त आपल्या फोनमुळं आणि आपल्या सहकार्यामुळंच हा बंधारा मी करू शकलो. संजय राठोड साहेब याचे मंत्री आहेत, राठोड साहेबांनी सांगितलं की मी सही करणार नाही की ह्या कुठल्याच याच्यात बसत नाही, कुठल्याच याच्यात बसत नाही. भाऊंनी फोन केला आणि तोंडीही सांगितलं की हा बंधारा करायचा आहे. मग त्यांनी फाईल बघितली, फाईल बघितल्यानंतर माझ्याही मतदारसंघात असे 200 कोटीचे बंधारे करायचे आहेत म्हणून सांगितलं. मी म्हणतो तुमच्या 200 करा नाही तर 400 करा, माझा 35 कोटीचा हा बंधारा तामदर्डी बंधारा तुम्ही मंजूर केला पाहिजे आणि भाऊंचा आदेश मानून त्या ठिकाणी त्यांनी 35 कोटीचा बंधारा दिला. त्यामुळं आज त्या माचनूरच्या बंधाऱ्यापर्यंत त्या बंधाऱ्याचं तामदर्डी बंधाऱ्याचं पाणी जाणार आहे. भाऊ मी आपल्याला या निमित्तानं भाऊ एकच विनंती करतोय की या बंधाऱ्याला फक्त 15 कोटी रुपये आपण वाढवून द्या आणि 1/2 मीटर त्याची हाईट वाढवून द्या जेणेकरून या बंधाऱ्याचं पाणी तामदर्डी पासून माचनूर बंधारा ब्रह्मपुरी बटान आणि उच्चटान पर्यंत त्याचं पाणी गेलं पाहिजे जेणेकरून या पुढच्या कालावधीत माझ्या शेतकऱ्याला कुठेही पाणी कमी पडलं नाही पाहिजे. भाऊ या तालुक्याची अवस्था भाऊ आजपर्यंत अशी झाली होती की पाणी उशाला आणि गरड कोरड घोषाला कशाला अशी अवस्था या तालुक्याची झाली होती. पाणी उशालाच होतं परंतु त्याचं योग्य नियोजन नसल्यामुळं त्या ठिकाणी त्या पाण्याचा वापर होत नव्हता. भाऊ मी आपल्याला अजून एक या निमित्तानं विनंती करतोय, बोसे प्रादेशिक ही 40 गावची पिण्याच्या पाण्याची योजना आहे, ही योजना अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली आहे भाऊ. त्याला 2 पंप आहेत, 2 पंपनी त्या ठिकाणी त्याचं पाईपलाईन मधून पाणी आणून जुनोलीच्या त्या ठिकाणी केंद्रामध्ये टाकून त्याचं फिल्ट्रेशन करून 40 गावाला तिथून वितरण करायचं होतं परंतु
एकच पंप चालू केला तर इकडं पायपावर आकाशात गेलेल्या सुद्धा दिसत नाही त्या, आणि जर दोन पंप चालू केले असते तर त्या ठिकाणी तिथं पायपाच राहिल्या नसत्या. अशी अवस्थेची ती 40 गावची भोसे प्रादेशिक योजना. मी आपल्याला विनंती करतो भाऊ की मी आता या 3 वर्षात मेंटेनन्स करून 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 दमलोय, आपण ती योजना MGP कडे ट्रान्सफर करावी. आता शिखर समिती आमची करते, जी शिखर समिती आता करू शकत नाही ती MGP कडे करावी, आणि त्याच्या योग्य देखभाल दुरुस्त्या करून त्या ठिकाणी मी म्हणत नाही त्याची चौकशी लावा आणि त्याला फाशी द्या. जे झालं गेलं गंगेला मिळालं, परंतु आमच्या लोकांना त्या निमित्तानं पाणी मिळालं पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो. शिवाय या निमित्तानं रोजगाराच्या बाबतीत तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी पंढरपूरमध्ये 4 कॉलेज आहेत, जवळजवळ 1000 ते 1500 विद्यार्थी, त्यामध्ये दर वर्षी पंढरपूरमधून पंढरपूरच्या परिसरातून पुणे मुंबई यासारख्या बेंगलोर यासारख्या ठिकाणी जातात 1000 विद्यार्थी. आज MIDC चा प्रकल्प झाल्यामुळं त्या ठिकाणी तिथंच थांबतील, त्यांच्याच हाताला काम लागेल आणि त्याच ठिकाणी त्यांना उद्योजक होण्याची संधी या निमित्तानं मिळेल. भाऊ बरेच काम आहेत, वेळेअभावी कारण आज आपण वेळ दिला हेच खूप महत्त्वाचं आहे. अजून एवढ्या कामाची लिस्ट आहे भाऊ. नाही नाही, ही कामं मंजूर आहेत, परंतु जी उद्घाटनं लोकार्पण आज जवळजवळ ही 32 कामं आहेत, 32 कामं जवळजवळ 950 कोटीची कामं आहेत भाऊ. आणि ह्या 32 कामातून या ठिकाणी आज एवढंच मी या निमित्तानं सांगतो. आज वेळ कमी आहे, खरं तर रात्री कॅन्सल करायचं मला विचारत होते. मी म्हणलं भाऊ कॅन्सल करून चालणार नाही, परंतु भाऊ तुम्ही माझ्या जनतेवर आणि माझ्यावर एवढं प्रेम दाखवलं त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. आणि आज एवढंच या निमित्तानं सांगतो भाऊ की विरोधकाची वाळू पायाखालची घसरा लागली आहे. त्यांनी चालू केलंय भाऊ जत्रा यात्रा सगळ्या चालू झाल्या त्या, परंतु त्या जत्रा यात्रेत पहिल्यांदा मला म्हटले 3000 कोटीचं काम कुठं केलंय. मी म्हणलं अरे फिरला तर तुला दिसल, पण भाऊ मला उत्तर द्यायची गरज पडली नाही. सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांना उत्तर देऊन पिसाळ काढला. आणि मी आज एवढंच सांगतो भाऊ, तुमच्या साक्षीने सांगतो, 3000 कोटी नाही, 3000 कोटीपेक्षा जास्त निधी भाऊ आपण या ठिकाणी या मतदारसंघाला दिलेला आहे. मी नाही सांगत भाऊ, माझी सगळी या ठिकाणी मायबाप जनता आहे ही सांगत. काय झालेत का 3000 कोटीची काम झालेत का भाऊ? भाऊ असा विश्वास आज या ठिकाणी, आज तुम्ही म्हैसाळ योजना असेल या ठिकाणी. अजून दुसरं एक सांगायचं, पाण्याच्या बाबतीत सांगायचं राहिलं, टेंबूचं पाणी महाबळेश्वरचं पाणी भाऊ आज या ठिकाणी मानमध्ये आलं का नाही आपल्या? आपल्याला काय म्हणतो ते टेंबूचं पाणी महाबळेश्वरचं कुठं काय मानत येतंय का? बरोबर आहे का? मग टेंबूचं पाणी मानमध्ये येऊन या ठिकाणी दुष्काळामध्ये भाऊ मान नदीमध्ये टेंबूचं पाणी सोडलं तुमच्या एका फोनमुळं त्या ठिकाणी ते पाणी सुटलं गेलं. आणि आज तोही ऐतिहासिक क्षण आहे भाऊ, आतापर्यंत कधीच पाणी त्या ठिकाणी टेंबूच आलं नव्हतं. मी या निमित्ताने एवढंच सांगतो भाऊ, ज्या पद्धतीनं दामाजी पंतांना दुष्काळ पडल्यानंतर कोठार लुटली आणि त्या ठिकाणी आदिलशाहीच्या दरबारामध्ये दामाजी पंताला अटक केली होती, आणि दामाजी पंताला सोडवण्यासाठी पांडुरंग धावला होता. आज मी एवढंच भाऊ आपल्याला सांगू इच्छितो की या मतदारसंघाच्या विकास कामं बरीचशी हे राजकीय विळख्यात अडकली होती, आणि केवळ तुमच्यामुळं आज 1000 कोटीचा निधी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आला. खऱ्या अर्थाने या मतदारसंघासाठी भाऊ तुम्हीच पांडुरंग आहे, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपलं सगळ्यांचं या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो धन्यवाद. यानंतर दिनाच्या दुःखासाठी ज्यांनी चिंतन केलं, जे दुःख दैन्य घालवण्यासाठी ज्यांनी विचार मंथन केलं,
प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांनी पायाचं चंदन केलं आणि महाराष्ट्राने ज्यांना मानवंदन केलं, असे माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते 24 गावच्या वतीनं पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय आमदार समाधान दादा आवतडे यांचा सन्मान होतोय. एकदा हात वरती टाळा जोरदार. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. यानंतर ज्या माणसानं या मतदारसंघातील जनतेला हक्काचं पाणी दिलं, असा या मतदारसंघातील जनतेचा देव माणूस, महाराष्ट्र राज्याचा विकास पुरुष आपल्या सर्वांसमोर बोलतायत देवाभाऊ, जोरदार टाळी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अरे आवाज कमी करणारे, यांना मानवंदन अर्पित करतो. आज पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो आणि या खरं म्हणजे संत चोखामळा, संत दामाजी, संत कान्होपात्रा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये, ज्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांनी देखील सामान्यांना जगण्याचा अधिकार दिला, त्या भूमीमध्ये आज आपल्या सर्वांसमोर मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ करताना मला मनापासून आनंद होतोय. आणि ज्यांच्यामुळे ही योजना या ठिकाणी होतीये ते या तालुक्याचे पाणीदार आमदार समाधान अवताडेजी. माजी मंत्री सुभाषबापू देशमुख, रणजितसिंग नाईक निंबाळकर, सचिन कल्याण शेट्टी, राम सातपुते, राजेंद्र राऊत, शाहजी पवार, चेतनसिंग केदार, अंबादास कुलकर्णी, दीपक कपूर, खरं म्हणजे आमचे या विभागाचे जे अधिकारी आहेत, अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर असतील, आमचे कपोले असतील, आमचे धुमाळ असतील, यांचंही आज जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. यांच्यामुळे खरं म्हणजे आज हे काम आपण या ठिकाणी करू शकतोय. श्री नागेश डोंगरे, विजयसिंग देशमुख, चांगदेव कांबळे, प्रदीप खांडेकर, सोमेश्वर मसा, तानाजी काकडे, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आपल्याला लक्षात असेल समाधान दादांच्या प्रचाराकरता मी आलो होतो आणि त्यावेळी सांगितलं होतं मला 106वा आमदार द्या, सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो. केला ना तुम्ही, मला आमदार दिला आणि मी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून आपलं सरकार, महायुतीचं सरकार शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आणलं. मी तुम्हाला दुसरा शब्द दिला होता, समाधान दादांना निवडून द्या. तुम्हाला आश्वासनं अनेक मिळाले असतील पण मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत 24 गावांना पाणी आणून दाखवीन हे आश्वासन तुम्हाला दिलं होतं. एक लक्षात ठेवा, देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है. त्यामुळे तुम्ही एक मत जे या ठिकाणी दिलं, समाधानला मत दिलं, समाधानने तुमचं समाधान करून दाखवलं आणि आज हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. खरं म्हणजे पूर्वीच्या काळात लोक याला अशक्य म्हणायचे. आपल्याला कल्पना आहे युतीच्या सरकारमध्ये
या अनेक योजना आपण सुरू केल्या, पण मध्यंतरी 15 वर्ष या योजना बंद होत्या आणि लोक म्हणायचे पाणी पोचूच शकत नाही। मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी केंद्र सरकारची मदत घेतली, मोदी सरकारची मदत घेतली आणि ठरवलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातला दुष्काळ हा मी भूतकाळ करून दाखवेन, हा दुष्काळ संपवून दाखवेल। आणि आज सांगताना आनंद वाटतो, सातारा जिल्हा, रणजित सिंग नाईक निंबाळकर बसलेले आहेत, रणजित दादा, सातारा जिल्ह्यामधला दुष्काळ आपण संपवून दाखवला। आज सातारा जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यांना दुष्काळी तालुका म्हणायचे ते आता दुष्काळी राहिले नाहीत, ही अवस्था साताऱ्यात करून दाखवली, तीच सांगलीमध्ये करून दाखवली। टेंबूचं काम हे आपण, म्हैसाचं काम हे आपण त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आणलं। आणि मागच्या काळामध्ये सांगोला उपसा सिंचन योजना आपण केली, 50,000 एकर सांगोल्यातली जमीन ज्या ठिकाणी पाणीच कोणी पाहिलं नव्हतं ती ओलिता खाली आणण्याचा विक्रम हा आपण करून दाखवला। आणि आज मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाची सुरुवात आपण करतोय। आणि याही ठिकाणी 17,000 हेक्टर जमीन पूर्णपणे ओलिता खाली आपण आणतोय, कारण आपण निर्णय घेतला की आता पाटाचं पाणी नाही, पाईपचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत न्यायचं आणि पाईप पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीत पाणी नेलं आणि ड्रिपच्या माध्यमातून थेंब थेंब पाण्याचा उपयोग केला। आज पूर्णपणे परिवर्तन होताना आपल्याला दिसतंय। तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला अनेक लोक विचारतात, अहो पाणी तुम्ही आणलं कुठनं, तुम्ही हे पाणी पैदा केलं कुठनं, कुठे 2 TMC देताय, कुठे 6 TMC देताय, कुठे 8 TMC देताय। पण मी माझ्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो, शेवटी मनामध्ये करण्याची जिद्द असावी लागते, जिद्द। मी सांगितलं आपल्याला करायचं आहे, आमच्या अधिकाऱ्यांनी फेर नियोजन केलं, पाण्याचा थेंब थेंब वाचवला, PDN पद्धत केली, ड्रीप इरिगेशन केली आणि मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झालं। या ठिकाणी तीनही जिल्ह्यांच्या ज्या गावांना जन्मात पाणी मिळणार नाही असं लोक म्हणायचे, ती गावं पाणीदार करण्याचं काम हे आपण या ठिकाणी करून दाखवलं। एकीकडे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाचं काम केलं आणि दुसरीकडे या सगळ्या टेंबूची असेल, म्हैसाळची योजना असेल, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लोकांच्या शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं असेल तर पाणी आलं की परिवर्तन होतं। पाण्याने शेती पिकते, पाण्याने बागायती होते, पाण्यामुळे उद्योग येतो, पाण्यामुळे रोजगार मिळतो, ते पाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं आपल्या सरकारने घेतलेले निर्णय किती महत्त्वाचे आहेत, एकीकडे पाणी तर दिलंच पण दुसरीकडे आम्ही निर्णय केला आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरता, शेतकऱ्यांचं विजेचं बिल हे पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला। आता तुम्हाला बिल येत आहे, पण ज्याच्याकडे बिल आलं असेल त्याला माहिती आहे, त्या बिलात लिहिलं असतं भरावयाचे पैसे 18,000 रुपये, सरकारने भरलेले पैसे 18,000 रुपये आणि शेतकऱ्याला भरायचे पैसे 0,000, एकही पैसा शेतकऱ्याला भरायचा नाही। शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला। एवढंच नाही, दुसरा निर्णय आपण केला, शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली पाहिजे। आपण अर्धे दिवस सकाळी, अर्धे दिवस रात्री, म्हणजे माझ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत राब राब राबायचं, हाडाचं काढं करायचं, रक्ताचं पाणी करायचं आणि त्या ठिकाणी शेतमाल पिकवण्याकरता रात्रीचा दिवस करायचा। आम्ही निर्णय केला
दिवसा शेतकऱ्याला 12 तास वीज मिळाली पाहिजे। देशातली पहिली शेतीची वीज वितरण कंपनी ही महाराष्ट्रामध्ये काढली। आता आमच्या शेतकऱ्यांकरता वेगळी वीज कंपनी आहे, ज्या कंपनीतनं शेतकऱ्यांना वीज देतोय। आणि 12,000 मेगावॅटचे सोलरचे प्रोजेक्ट हे आपण सुरू केले। आता पुढच्या 15 ते 18 महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा 12 तास वीज ही त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। रात्री कुठल्याही शेतकऱ्याला शेतीमध्ये जाण्याची आवश्यकता पडणार नाही। आणि जी वीज 8 रुपयाला सरकारला पडायची, केवळ 3 रुपयात आता सरकारला पडते, म्हणजे सरकारची 5 रुपये प्रति युनिटची बचत, 10,000 कोटी रुपयाची बचत आता आपण सुरू केली। आणि आता त्याच्या पुढे उद्या सोलापूरला मी लॉन्च करतोय की ज्या योजनेमध्ये आमच्या ज्या उपसा सिंचन योजना आहेत, या सगळ्याच्या सगळ्या उपसा सिंचन योजना आता मी सोलरवर नेतोय, त्याचा उद्या शुभारंभ करतोय। आता उपसा सिंचन योजनांना लागणारी वीज ही पण सोलारच्या माध्यमातून येणार, त्यामुळे शेतकऱ्यांवरही बोजा नाही आणि सरकारवरही बोजा नाही, अशा प्रकारचं काम आपण केलं। आणि तिसरी गोष्ट काय, याच्या पुढे तुम्ही कनेक्शन मागितलं, कोणीही पंप मागितला, लाईनीत उभं राहण्याची आवश्यकता नाही। आम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना आणलेली आहे। या योजनेच्या अंतर्गत 3 लाखाचा पंप शेतकऱ्यांनी केवळ 10% पैसे भरायचे, 90% पैसे आम्ही भरणार आहोत आणि तुम्हाला तो पंप त्या ठिकाणी लावून देणार आहोत। 25 वर्ष तुम्हाला मोफत वीज मिळेल, 5 वर्ष त्याची देखभाल दुरुस्ती आम्ही करणार, त्याचा विमा पण काढलाय, पंप चोरी गेला तर विम्याचे पैसे देणार, तुटफूट झाली तर विम्याचे पैसे देणार। म्हणजे आता शेतकऱ्याला वाट पाहण्याची आवश्यकता नाहीये। तुम्ही थेट अर्ज करायचा, 10% पैसे भरायचे आणि 1 महिन्याच्या आत तुमच्या शेतीमध्ये सौर कृषी पंप त्या ठिकाणी फिट झालेला असेल, अशा प्रकारची योजना आपण आणलेली आहे। बंधू भगिनींनो, हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांना दिलासा देणारं सरकार आहे। 1 रुपयात पीक विमा आपण आणला, 1 रुपयातल्या पीक विम्यातनं आपल्या शेतकऱ्यांना 8,000 कोटी रुपयाचा फायदा आपण दिला। एकीकडे शेतकऱ्यांचा विचार आपण करतोय आणि दुसरीकडे आपल्याला माहिती आहे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत। आपल्या सरकारने महिलांकरता निर्णय केले, लेख लाडकी सारखी योजना, महिलांना आपल्या घरी मुलगी जन्माला आली, जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, चौथ्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1,00,000 रुपये ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल त्या मुलीचं स्वागत झालं पाहिजे म्हणून आपण लेख लाडकी सारखी योजना आणली। आपल्या महिलांना ST मध्ये मोफत प्रवास, अर्ध्या तिकिटात प्रवासाची योजना आम्ही आणली। जेव्हा अर्ध्या तिकिटाची योजना आणली त्यावेळी आमचे ST चे लोक म्हणायचे ST डबघाईला जाईल, आता ते म्हणतात इतक्या महिला प्रवास करून राहिल्या की तोट्यात असलेली आमची ST आता फायद्यात आलेली आहे, अशा प्रकारची योजना आपण या ठिकाणी आणली। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत शिक्षण देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला। आणि आमच्या बहिणींना 1,500 रुपये महिन्याला, आमच्या लाडक्या बहिणींना ओवाळणीच्या रूपानं देण्याचा निर्णय आम्ही घेतला। आमचे विरोधक म्हणत होते होणार नाही, आता बहिणींच्या खात्यामध्ये पैसेही जायला सुरुवात झाली आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे तर ॲडव्हान्समध्ये देण्याची सुरुवात आम्ही केलेली आहे। प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये आता हे पैसे चाललेले आहेत आणि म्हणून
मी बंधू भगिनींना एवढंच सांगतो, हे तुमचं सरकार आहे, तुमच्या आशीर्वादानं ही सगळी कामं आम्ही करू शकलो। जी 32 कामांची यादी समाधान दादांनी वाचली, माझ्या इकडे ती यादी आहे, पण एवढी मोठी यादी वाचून मी तुमचा वेळ घेणार नाही, पण तुमचे आशीर्वाद होते म्हणून समाधान दादांना आम्ही ताकद दिली, तुमचे आशीर्वाद होते म्हणून योजना पूर्ण झाल्या, तुमचे आशीर्वाद होते म्हणून परिवर्तन होताना दिसतंय, आणि पुढेही तुमचा आशीर्वाद राहिला तर या मतदारसंघाला नंबर 1 केल्याशिवाय या ठिकाणी आम्ही राहणार नाही। आणि म्हणून खरं म्हणजे आज या निमित्ताने एवढंच सांगतो की आपण सगळ्या पालख्या या ठिकाणी आलेल्या आहेत, आणि आमची जी ग्रामदेवता आहे त्याच्या साक्षीनं एवढंच सांगतो, तुम्ही दादांना ताकद द्या, आमची ताकद त्यांच्या पाठीशी आहे, आणि या ताकदीच्या भरोशावर एक मोठं परिवर्तन आपण करून दाखवू, एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो, धन्यवाद। या ठिकाणी पोलीस पाटील संघटना कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एक सन्मान या ठिकाणी संपन्न होईल।